नमस्कार, मी कल्याणी, आपण बघत आहात VKB न्यूज रील्स। G20 कौन्सिल अंतर्गत नागपुरात C20च्या प्राथमिक बैठकीत सहभागी झालेले भारत आणि परदेशातील बहुतेक पाहुणे बुधवारी दुपारी 3च्या सुमारास आपापल्या स्थळी रवाना झाले। 2 दिवस विचारमंथन केल्यानंतर बुधवारी पाहुण्यांनी पेंच प्रकल्पात व्याघ्र दर्शन आणि देवलापार येथील संस्कृती दर्शनाचा लाभ घेतला। विशेषतः हिंदू नववर्ष जाणून घेऊन पेंच व्याघ्र प्रकल्पात खास उभारलेल्या गुढीचे त्यांनी पूजन केले। त्यानंतर जंगल सफारीचा आनंद लुटताना वाघ, हरणाची जोडी व इतर वन्य प्राणी पक्षी पाहून सर्व पाहुणे मंडळीला आनंद झाला। सोबतच हिंदू संस्कृतीला जवळून जाणून घेत गौमातेचे पूजनही पाहुण्यांनी केले आणि गायीपासून मिळणाऱ्या दूध, गोमूत्र व इतर वस्तूंची महत्ता समजावून घेतली। देवलापार येथे पाहुण्यांनी जल, जमीन, जंगल संस्कृती समजावून घेत तेथील आदिवासी नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला व दहीहंडीचाही मनमुराद आनंद घेतला। आदरतिथ्याच्या सुखद आठवणीसह सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या माता अमृतानंदनमयी यांनी दुपारी 3च्या सुमारास विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, जिल्हा दंडाधिकारी डॉ बिपिन इटनकर यांच्या उपस्थितीत विमानतळावर निरोप घेतला। माता अमृतानंदनमयी यांच्यासह देश विदेशातील अनेक पाहुण्यांनी सुद्धा मनामध्ये सुखद आणि अविस्मरणीय आठवणीचा ठेवा घेत विमानतळावर निरोप घेतला। गेल्या अनेक दिवसापासून प्रशासनाकडून या सभेची तयारी सुरू होती। या कार्यक्रमाची सांगता नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाली। विविध सामाजिक संस्थांकडून आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमामध्ये कोणतीही कमतरता नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते। विमानतळावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी, आयोजक समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये। नमस्कार।